सबस्क्राइब करा आपला महाराष्ट्र चॅनलला व बेल आयकॉनला दाबा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. मित्रांनो, जेव्हा जेव्हा मी बुद्धिबळ खेळतो तर माझ्या मनामध्ये काही प्रश्न उद्भवतात. काय प्रश्न उद्भवतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो, सुरू करूया. मित्रांनो, जेव्हा जेव्हा मी बुद्धिबळाचा खेळ खेळतो, मी बुद्धिबळाच्या खेळाची नेहमी राजकारणाबरोबर तुलना करत असतो. माझ्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न उद्भवतो का बुद्धिबळाच्या खेळामध्ये ही प्यादी नेहमी पुढे का असतात? दोन्हीकडे दोन बलदंड हत्ती असतात. ते हत्ती आडव्या घरांमध्ये जाऊन समोरच्या सैन्यावर मारा करू शकतात, पण ती हत्ती नेहमी प्याद्यांच्या मागेच उभी असतात. दोन्हीकडे दोन उंट असतात. ती उंट तिरप्या चाली चालून समोरच्या सैन्यावर मारा करू शकतात. ती उंटसुद्धा प्याद्यांच्या मागेच उभी राहिलेले असतात. दोन्हीकडे दोन घोडी असतात. ती घोडी अडीच चाल चालून समोरच्या सैन्यावर मारा करतात. ती घोडीसुद्धा प्याद्यांच्या मागेच उभे राहिलेले असतात. एवढंच काय तर सर्व शक्तिमान वजीर जो आडवा आणि तिरपा दोन्ही चाली चालू शकतो, तो वजीरसुद्धा प्याद्यांच्या मागे उभा राहिलेला असतो. आणि महामहिम बादशाह, तो बादशाहसुद्धा प्याद्यांचं संरक्षण घेऊन त्यांच्या मागे उभा राहिलेला असतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. एवढी सारी बलाढ्य सेना, ती सेना उभी राहते मागच्या रांगेमध्ये. एवढी सारी मातबर मंडळी मागच्या रांगेमध्ये असतात. आणि तोफेच्या तोंडी कोण तर किरकोळ ध्येयष्टीचे, स्वतःचं काही अस्तित्व नसणारी, एक एक घर पुढं सरकणारी ती प्यादी. ती प्यादीच असतात सर्वांच्या पुढे. हा म्हणजे झाडाने सावलीमध्ये उभे राहण्याचा प्रकार आहे. बरं, इतर सर्व मोरे जर प्रकरण अंगाशी आलं तर मागे फिरू शकतात, परंतु प्याद्यांना तशी मुभाच नाही आहे. एवढंच काय, जीवाच्या आकांताने जर एखाद्या प्याद्याने जर शत्रूचा प्रदेश पादाक्रांत केला तर पुनरुज्जीवन हे प्रतिष्ठितांचेच होणार, प्याद्यांचे नाही. तसा रिवाजच आहे. म्हणजे प्यादा जर शेवटी गेला तर वजीर जिवंत होतो, किंवा घोडा जिवंत होतो, किंवा उंट जिवंत होतो, किंवा हत्ती जिवंत होतो, परंतु प्यादा जिवंत कोणीही करत नाही. थोडक्यात काय तर प्यादी ही जन्माला येतात ते बळी जाण्यासाठीच. प्याद्यांनी फक्त लढायचं, ते पण समोरच्या प्याद्यांविरुद्धच. का? ते प्रश्न विचारायचं नाही. सरपटत फरपटत प्यादी लढणार, झगडणार, मरणार. स्मारक मात्र प्रतिष्ठितांचेच उभारले जाणार. इतिहासाची पानंही डामडवल्यांचीच नोंद घेणार. उदो उदोही मानकरांचाच होणार. तसा रिवाजच असतो. कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी समजून घ्या, ह्या गोष्टींना परखा, आणि जमत असेल तर राजकारणापासून बाजूला व्हा. आणि जर राजकारणामध्ये राहायचं असेल तर घोडा, उंट, हत्ती, वजीर बनून राहा, तरच एके दिवशी तुम्ही राजा बनू शकता. नाहीतर मित्रांनो, राजकारण सोडा व स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्या, स्वतःच्या धंद्याकडे लक्ष द्या, स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या, स्वतःच्या मुलाबाळांकडे लक्ष द्या. हेच एका शिक्षित माणसाचे लक्षण आहे. मित्रांनो, चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये जायला पण हवं, सुशिक्षित लोकांनी राजकारणामध्ये जायला पण हवं. पण एक लक्षात घ्या, तुमचं फक्त प्यादा म्हणून वापर न होता तुम्ही वजीर बनण्याची क्षमता ठेवा, याचं भान ठेवा आणि लढा. लढेंगे तभी हम जीतेंगे. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका.